आईच्या खास करून कॅबिनेट जी आईची आशिल्ली की माथेरीवर डिस्प्यूट जो सुरू आसा त्या म्हादई खातीरच आशिल्ली. आयच्या कॅबिनेटांत आमी खास एजीकूय आफयल्लो आनी एजीन लिगल एट प्रेजेंट चालू आसलेले आमचे जो लिगल डिस्प्यूट सुरू आसा सुप्रीम कोर्टांत ट्रायब्युनलाची ऑर्डर कितें जाली आनी ताज्या उपरांत कितें हे इन डिटेलान सगळ्या कॅबिनेट कलिगांक डिस्कस केलें. सगळ्यांक तेणी एक्सप्लेन केलें की आमचो लिगल कोर्स ऑफ एक्शन हाज्या फुडलो कितें आसतलो तोय बी आमी कॅबिनेट कलिगांक सगळ्या जाणांक कळपाक जाय म्हणून तोय एक्सप्लेन केलो. त्याच बरोबर WRD कडल्यान एक्झॅक्टली आतांची स्थिती कितें आसा की म्हादई रिवराची स्थिती आनी कळसा आनी बंडुरा ह्या दोनूय नाल्यांची स्थिती थंयसरली एक्झॅक्टली कितें आसा ही बी इन डिटेलान सगळ्या कॅबिनेट मिनिस्टरांक एक्सप्लेन केलें. आयजूय बी आमचें सरकार हे म्हादईच्या बाबतींत तितकेंच सिरियस आसा आनी सिरियसली ह्या इशू कडेन पळयता. विरोधकांनी जरी वेगवेगळे आरोप केले जरी आसले जाल्यार त्या आरोपांनी तथ्य ना. हांव परत एकदां सांगतां म्हादईच्या बाबतींत आमी खंयसरूच आमी मात्तूय कॉम्प्रोमायज करचे ना. गोंयची अस्मिताय आनी म्हादई जपपा खातीर आमी सगळे जाण एक आसा आनी ह्या विशयाचेर सातत्यात म्हणजे केंद्र सरकारा कडेन आमचो लढो हो चालूच उरतलो. आमचो कर्नाटका कडेन आमचो प्रॅक्टिकली आनी सुप्रीम कोर्टांतली आमची लढाई जी आसा ही चालूच उरतली. त्या खातीर आमी सगळे जाण एक संध आसा. वेळ पडटा तेन्ना जी जी डिसिजन म्हणजे केंद्रा कडेन वचून मागपाचें आसतलें झगडपाचें आसतलें वेगवेगळ्या विशयाचेर केंद्राय कडेन हे सातत्यात ह्या विशयाचेर आमी वचून तांच्याय कडेन म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशन्स आसत किंवा जलशक्ती मंत्रालय आसत हांच्याय बरोबर वेगवेगळे विशय सातत्यात हाज्याय पयलीं मांडीत आयिल्ले आसा हाज्याय फुडें जे आसा हे केंद्रा कडेन मांडपा खातीर आमी गोंयच्या बाबतींत खंयसरूच कॉम्प्रोमायज करपाचे ना. आनी त्या खातीर आमचो WRD मिनिस्ट्री आनी पुराय टीम जी म्हादई म्हणून जी आमी टीम जी एक एक्चुअल लिगल टीम आनी वीथ अवर टॅक्निकल इंजिनियर्स आनी वीथ अवर कन्सल्टंट हे सातत्यात म्हणजे बऱ्याच जाणांक दिसता की हाजेर आमी खंय तरी ढिले पडला. आमी केन्नाच ढिले पडूंक ना. हांव परत सांगता म्हणजे फाटल्या टॅन्युअरांत ज्या पद्दतीन हो विशय लावन धरलेलो ह्याय टॅन्युअरांत टायम टू टायम आमी प्रत्येक फावटी मिटींग घेता तेन्ना लोकांक सांगना किंवा कितें जालें हेजे सगळे डिस्प्यूट लोकां कडेन उलयना बट कंटिन्युअसली हेजो फॉलोअप लिगल आनी टॅक्निकल टीम हाज्या बरोबर सातत्यात आमचो कन्सल्टंट आमचे WRD चे इंजिनियर्स WRD मिनिस्टर्स हांव हो विशय कंटिन्युअसली आमी जलशक्ती मंत्रालया कडेन आसतले लिगल हेंच्या कडेन आसतले हे मांडीत आसा. बट आज जो पयर जो डिसिजन केंद्र सरकारान जो DPR एप्रूव केला त्या DPR कॉपी आमकां ऑफिशियली त्या DPR कॉपी मेळूंक ना. आमी खरें म्हणजे ऑफिशियली त्या DPR कॉपी जी आसा ही जलशक्ती मंत्रालया कडेन मागल्या आनी ती DPR कॉपी आमकां दिवची. तांच्यांनी काडलेलो ऑफिशियल मेमोरेंडम हो आमच्या हातांत तेच दीस सांजचो मेळ्ळो. ताज्या उपरांत तो ऑफिशियल मेमोरेंडम जो आसा हो पुराय लिगल टीम आनी टॅक्निकल टीम हांच्यांनी पुराय तो ऑफिशियल मेमोरेंडम हो स्टडी केलो आनी तो सगळो ऑफिशियल मेमोरेंडम स्टडी केल्या उपरांत आमकां खंयसर खंयसर ऑब्जेक्शन घेवप शक्य आसा आमी तेंकां खंयसर आडोवपाक शकतले तें करपा खातीर ताची पुराय स्ट्रॅटर्जी जी आसा ती आमी डिसायड केल्या. ती स्ट्रॅटर्जी आमकां पब्लिकली लोकांक कोणाक सांगपाची गरज ना आनी त्या खातीर जे डिसिजन्स आमी घेवपाचे आसा त्या ऑफिशियल मेमोरेंडम आमच्या हातांत मेळ्ळ्या उपरांत आमी लिगली आनी टॅक्निकली ह्या दोनूय गजालींक विरोध करपाचे आसा. ऑफिशियल मेमोरेंडम जो आसा पुराय मेळ्ळ्या उपरांत आमी डिसिजन घेतलेले आसा. हांव फक्त कळपाक जाय म्हणून म्हणजे ओवरऑल डिसिजन्स जी आयच्या कॅबिनेटांत जाली ताजेर मुद्दामून म्हणजे आमचो जेजेर आमची 5 डिसिजन जाली ती तुमच्या समोर मांडटा आनी ती आमी कंटिन्युअसली फॉलोअप करपा खातीर आमी पुराय कॅबिनेट हे एकसंध आसतले. पयले डिसिजन आउट ऑफ द बेजीन उदक भरपा खातीर आमी पयल्या दिसाच्यान विरोध केला तो विरोध आजुनूय आमचो ठाम आसा. आमी आउट ऑफ द बेजीन उदीक भरपा खातीर केन्नाच दिवचे ना. ऑल्दो द ट्रिब्युनलान अवॉर्ड पास केला ट्रिब्युनलान तांकां जे सांगला 3.9 TMC उदक तुमकां आउट ऑफ द बेजीन व्हरपाक परमीट केला बट तो ट्रिब्युनलाचो अवॉर्ड जो आसा हो आमी सुप्रीम कोर्टान चॅलेंज केला बट तरी सुद्दां आमचे परत एकदां म्हणजे आमी त्या विशयाचेर ठाम आसा. दुसरो आत्तां जो सेंट्रल वॉटर कमिशनान जो DPR एप्रूव केला तो DPR फाटी घेवचो म्हणजे तो सब्जेक्टेड टू आसुनी तेंच्यांनी वेगवेगळी NOC फ्रॉम द फॉरेस्ट डिपार्टमेंट एनवायरमेंट डिपार्टमेंट तेंच्यांनी वेगवेगळ्यो NOC सांगल्या. पण आमचो पयलो डिमांड केंद्र सरकारा कडेन आसतलो की CWC चो
जो डीपीआर एप्रुवल दिला जी डीपीआर तेंच्यानी जो एनओसी दिल्ली आहे डीपीआर सब्जेक्टेड घालून तो डीपीआर फाटी घेऊचो हो आमचो पहिलो डिमांड असा. दुसरो आम्ही आमच्या स्टेट गव्हर्नमेंटाच्या वतीन आम्ही स्टेट वाईल्डलाईफ बोर्ड्स आणि स्टेट वाईल्डलाईफ त्यांना जो परमिशन्स लागतात आम्ही कर्नाटकात नोटीस इश्यू करपाचे असा रिगार्डिंग दॅट तुम्ही वाईल्डलाईफ सेंच्युरी जे उदक कंटिन्युअसली वतात तेजेर तुम्ही डायवर्ट करू शकना हाजे रोखडेच आम्ही आयच्या दिसा भितर आम्ही ह्यो नोटीस इश्यू करपाक घेतलेल्यो आसा आणि अंडर द वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ऍक्ट त्याच्या अंडर आम्ही त्यांना नोटीस इश्यू करतले. तिसरो जे आसा ते आमी ऑल दो आमी सुप्रीम कोर्टान जर ट्रिब्युनलाचो अवॉर्ड जरी चॅलेंज केला आसत जाल्यार तितूर वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करची हो डिमांड जो आशिल्लो तो आमी म्हणटा की जाता तितके बेगीन एक 8 ते 10 दिसां भितर केंद्र सरकारा कडेन आमची डिमांडूय आसतली की वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करची आनी कर्नाटकान इल्लिगली डायवर्ट केल्लें उदक हे बंद करचें. जरी आमी तो अवॉर्ड सुप्रीम कोर्टान चॅलेंज केला सब्जेक्टेड टू डॅट वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करची जेणे करून तांच्यांनी इल्लिगली उदक जितके डायवर्ट केल्ले आहा ते बंद जातले आणि इन फ्युचर अशा पद्धतीचे जे डीपीआर जे असा हे वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कडे वयचे आणि ऑथॉरिटी कडल्यान ते डिसाईड जावचे. सेंट्रलान कॉन्स्टिट्यूट करपाची असा पहिल्यान पहिली ज्या पद्धतीत ती कॉन्स्टिट्यूट करपाचे ठरलेले की वन मेंबर फ्रॉम द स्टेट गोवा गव्हर्नमेंट वन मेंबर फ्रॉम द कर्नाटक वन महाराष्ट्रा आणि 3 मेंबर केंद्र सरकारचे असले जाता तितके बेगीन पहिल्या ठरलेल्या प्रमाणे ती वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी आहा ती जाता तितके बेगीन कॉन्स्टिट्यूट करून घेवपा खातीर आम्ही कंटिन्युअसली विषय जो आसा हो केंद्र सरकारातले PM HM पासून जलशक्ती मंत्रालय ह्यांच्याकडे कंटिन्युअसली फॉलोअप करतले आणि वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करून घेतले जेणे करून हाज्या फुडल्यो सगळ्यो एनओसीस असतल्यो किंवा हाज्या फुडले वॉटर कंट्रोल असतले किंवा इल्लिगली उदक वयता किंवा थंयसरले आतां जाल्ले जितके डिस्ट्रक्शन जालां फाटल्या कितलेशेच वर्सां आमी जशें म्हणटा की हो विशय आतांचो न्ही फाटल्या 15-20 वर्सांक कंटिन्युअसली म्हणजे 20-25 वर्सां थंयसरले तेंच्यांनी डिस्ट्रक्शन केलां खास करून कणकुंबीच्या ठिकाणी तेंच्यांनी डिस्ट्रक्शन करून जो 3.5 किलोमीटर नाला जो फाटल्या 15 वर्सांच्या पयलीं तेंच्यांनी जो कन्स्ट्रक्ट केला तेजी इन्स्पेक्शन जावपाची गरज आसा तेजेर कंट्रोल हाडपाची गरज आसा तितूंतल्यान इल्लिगली उदक वता जरी तेंच्यांनी म्हटलें 3.99 TMC उदक तेंकां दिवपाक जाय नाल्याच्या भायर बट तेंच्यांनी जें उदक इल्लिगली डायवर्ट केलां ताजेरूय कंट्रोल हाडपाची गरज आसा आणि तें उदक डायवर्ट जावपा खातीरय वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची गरज आसा. प्रॅक्टिकली थंयसर टायम टू टायम आतां आमकां थंयसर इन्स्पेक्शन करपा खातीर तें परमीट करिना पूण वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जाल्या उपरांत ऑफकोर्स थंयसर टीम वतली थंयसर ते इन्स्पेक्ट करतले ताज्या उपरांत फाटले फावटी हांव मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता सलायनिटीचो विशय हो म्हाज्याच गव्हर्मेंटान रेज केल्लो आणि 3 फावटी सलायनिटी टेस्ट करपाचें काम जें आसा हें केलें आणि ताजो रिपोर्टूय सबमीट जालो. हांव मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता हांव जेन्ना आमदार आशिल्लो तेद्या वेळार ट्रिब्युनलाचे मनीस जे आयल्ले तेंकां पर्सनली वचून मेळपाचें काम हांवेंनूच केल्लें म्हज्या बरोबर जायते मिडिया फ्रेंड्सूय आशिल्ले सगळ्या पंचायतींतल्यान ठराव घेवपाचो जो आपल्या म्हादई लायफ म्हणजे बिचोले आणि सत्तरी तालुक्यातल्या सगळ्या पंचायतीतलो ठराव पास करपाचेंय काम तेन्ना आमच्याच सरकारान करून ठराव पास करपाचें काम तेद्या वेळार केलां ताज्या खातीर आतां परत एकदां हो विशय कंटिन्युअसली लावन धरून म्हणजे आमकां ऑथॉरिटी फॉर्म करपाचें काम जें आसा हें आमचें सरकार करपाचें आसा. दुसरें आज आमी ऑलरेडी म्हणजे सगळ्या आमदारांची मिटींग घेवपाचें ठरलां बट ताज्या पयलीं आज आमी डेलिगेशन जें आसा म्हणजे ऑल लेजिस्लेटीव पार्टी डेलिगेशन्स हे वेळ पडलो जाल्यार PM HM आनी जलशक्ती मंत्रालय हांकां मेळून हो विशय जो आसा आमच्या कडल्यान डिस्कस करपाचें आनी आमचेर खंयच्याच पद्दतीत गोंयचेर अन्याय जावचो न्ही. ओके गोंयांत जे म्हणजे आतां पर्यंत म्हादईचें उदक जें गोंयांत येता तेजेर केन्ना तें डायवर्ट जावचें न्ही हाज्या खातीर आमचो कंटिन्युअसली प्रयत्न आसतलो. वेळ पडलो जाल्यार तेज्या खातीर ऑल लेजिस्लेटीव पार्टी डेलिगेशन हें व्हरून जे आतां पर्यंत सगळे डिस्प्युट्स जे होम मिनिस्टर्स हांच्या कडेन मांडपाचो आणि हो विषय सोडोवपा खातीर आम्ही सगळे जण एक आसतले. म्हादईच्या बाबतीत ह्या विषयात खंयसरूच म्हणजे राज्य मात्तूय कॉम्प्रोमाइज करचें ना. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा म्हादईचें उदक हे भगवान महावीर वायल्डलायफ सेंच्युरी आसतली बोंडला वायल्डलायफ सेंच्युरी आसतली म्हादई वायल्डलायफ सेंच्युरी आसतली मोलेम नॅशनल पार्क आसतलो ह्या सगळ्यांक ती रिलेटेड आसा इन्क्लुडींग द सलीमली बर्ड सेंच्युरी ताज्या भायर आशिल्ली भीमगड कर्नाटकांत लागपी भीमगड सेंच्युरी आसतली ह्यो सगळ्यो सेंच्युरी ज्यो आसा ह्या उदकाचेर डिपेंड आसा. इन फ्युचर हो फक्त म्हणजे गोंयच्या पिवपाच्या उदकाचो प्रश्न असाच आसा कारण हे उदक तशें आमी ऑलमोस्ट 2 कडल्यान नेमके पुराय उत्तर गोंयची तान जी आसा ही ह्या उदकाचेर भागता
आमी एक गांजा वॉटर डॅम आनी हांव कळपा खातीर म्हणून सांगता बऱ्याच जाणांक दिसता की आमी हें उदक आतां पर्यंत वचून वचून समुद्राक मेळटा असो विशय ना. एक सलिनिटी मेंटेन जावपाक हेजो अवश्य प्रयत्न जाता पण आमी रिसंटली केल्लो गांजे डॅम गांजा डॅमाची हायट जी आसा ही कितलेशेच आमी म्हणजे डबल द हायट त्या गांजा डॅमाची वाडयली आनी हो रिजर्वयर खूब मोठ्या प्रमाणांत आमी वाडयला त्या खातीर हांगासले उदक स्टोरेज खूब मोठ्या प्रमाणांत गांजा डॅमान जावपाक लागलेले आसा आनी हेवटेंतल्यान आमी आमच्या अणजुणा डॅमांतलें उदक हें खूब मोठ्या प्रमाणांत आमकां म्हादयींतल्यान आमकां मेळटा त्या खातीर हे दोनूय डॅम जे आसा हे पुराय म्हणजे उत्तर गोंया सहित फोंड्या तालुको आनी हांगासले पुराय उदीक हे गांजा डॅमाचेर डिपेंडंट आसा त्या खातीर आमकां म्हादयी ही तितकीच आमकां म्हणजे पिवपाच्या उदकाच्या बरोबर फ्लोरा अँड फोना इतक्यो वायल्ड लायफ सेंच्युरी हातूंतल्यान आसा त्या खातीर म्हणजे विरोधकांनी म्हाका दिसता फक्त विरोध करपाक जाय म्हणून विरोध करचो न्ही आमकां सगळे जाण आमी म्हादयी ह्या विशयाचेर एक आसा हे आमकां दाखोवपाक जाय हे हांव तांकां आव्हान करतां आनी परत एकदां हांव रिपीट करतां की म्हादयी हय म्हाका आई इतकीच म्हादयी प्रिय आसा आनी त्या खातीर म्हादयीचेर म्हणजे आमी सगळे जाण प्राणपणान म्हादयी खातीर एकत्र रावन लढचे हे हांव निश्चित रित्या सांगतां आनी म्हादयी खातीर म्हणजे सगळ्यो गजाली करपा खातीर आमी सगळे जाण एकत्र आसतले सगळ्यांनी एकत्र येवन म्हादयीची लढाई जी आसा ही लढची हिजी हांव सगळ्यांक परत एकदां समेस्त म्हज्या पत्रकार भावांकूय बी आनी सगळ्या आमदारांकूय बी हेजेर हांव रिक्वेस्ट करतां. ना वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे हांव मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता फाटले स म्हयने वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी करचे हेजे करस्पॉन्डन्सूय सुरू आशिल्ले आमी सांगलेले की वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचेर आमचो रायट उरचो म्हणून दोन दोन मेंबर घालचे हेजे आमी पत्रय दिल्ले आसा आनी आमी सजेस्ट केल्ले की ज्युडिशियली तेजेर अपॉयंट करचो बट ज्युडिशियली ऑथॉरिटी अपॉयंट करपा खातीर तांकां ज्युडिशियली कोण मेळत ना म्हणून आमी आतां कळयलां की जाता तितके बेगीन म्हणजे एक एक मेंबर घालून सुद्दां जरी आसत बेगीन फॉर्म करची हे आमी तांकां रिक्वेस्ट करतले की जाता तितके बेगीन ती फॉर्म करची वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जाल्या उपरांतूच ताजेर कंट्रोल येवपा खातीर बरें पडटले. किदें म्हटलें तुवें हांव कळपा खातीर म्हणून सांगता फाटल्या तीन वर्सांक एक्चुली प्रॅक्टिकली आमी नदर दवरून आसा तेजेर आत्तां थंयसर प्रॅक्टिकली काम कांयच सुरू केल्लें ना फाटले जे 10-15 वर्सां पयलीं जें काम सुरू केल्लें तितूंतच तेंच्यांनी उदक आडयलां फाटल्या 4-5 वर्सांचे कंटिन्युअसली आमी मॉनिटर करता आमचे इंजिनियर थंयसर कंटिन्युअसली वचत आसा सर्वे करा इतकेंच काम तेंच्यांनी फाटल्या 1-1.5-2 वर्सांक सर्वे करपाचें काम केलां ओके त्या खातीर वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी केली काय कंटिन्युअसली इन्स्पेक्शन करून तेजे रिपोर्ट्स मागीर सुप्रीम कोर्टांत आसत किंवा वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कडेन आसत हे करपा खातीर आमकां बरें ठरतलें. डेट आज आमी मिटींगेंत मेळ्ळ्या उपरांत सगळ्या आमदारांच्या मिटींगेंत डिसायड करतले आनी ताज्या उपरांत म्हणजे पीएम एचएमाचो टायम घेतल्या उपरांत ठरतले. चुकीचो समज आसा ह्या विशयाचेर कसलेच डिस्कशन जावंक ना हाजेर फक्त वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचेर पयली पासून जलशक्ती मंत्रालया कडेन हाजेर उलाप सुरू आसा. हांव पीएमाक मेळ्ळो पीएमाक हांवें बाकीच्या सगळ्या प्रोजेक्टाचेर आनी मायनींग ह्या विशयाचेर अपडेट केल्ले आसा बिलकूल दिशाभूल करता ह्या विशयाचेर खंयसर पीएमा कडेन डिस्कशन कांयच जावंक ना. कसली आत्ताच्या घडीक सुद्दां आयजूय बी आमची पुराय टीम जी आसा ही एक्टिवली काम करता अंडर द एजी तेज्या बरोबर आमचो पंडिता म्हणून कन्सल्टंट आनी आमची जी स्पेशली आमी आमचो इंजिनियर दिलीप नायक आमी स्पेशल अपॉयंटी इंजिनियर डब्ल्यूआरडीचो तेजेर आसा ताज्या भायर एक एडवोकेटांचे पॅनल आसा ते ह्या विशयाचेर डिस्कशन्स लिगली सगळी बाजू स्टडी करीत आसता. सुप्रीम कोर्टात ही तारीख आमकां 5 तारीख येता ती 5 तारखेक आमकां मेळ्ळ्या 5 जानेवारी ह्या 5 जानेवारीक ह्या केस येता परत एकदां त्या खातीर आमीच न्ही तर कर्नाटकान केला की आमकां उदीक कमी दिलें म्हणून आमी म्हटलां की तुमकां उदीक दिलें तें चड दिलें तुमी आनी महाराष्ट्रानूय बी हो चॅलेंज केल्लो आसा ट्रिब्युनलचो अवॉर्ड. इट इज टोटली आमकां रेजोल्युशन सगळें ड्राफ्ट करून जे आमी जेन्ना वयतले तेन्नाच सेपरेटली
एक वेळ हांव आनी आमचो वॉटर WRD मिनिस्टर पयलीं वचून जलशक्ती मंत्रालयाक मेळूं शकता. जसो जसो टायम मेळटा तसो तसो एक एक स्टेप करीत वयतले. म्हणजे टायम घेवन जाता तितके बेगीन हांव पयलीं एक वेळ हांव आनी WRD मिनिस्टर हे जलशक्ती मंत्रालयाक मिनिस्टरांक मेळटले, ताज्या उपरांत बाकीच्यांक मेळटले. बिलकूल काम सुरू करपाक शकना. DPR जरी जाला दिलो जाल्यार इन प्रिंसिपल आसा, ताका तांच्यांनी कंडिशन्स घातल्या. तांच्यांनी एनवायरमेंट अँड फॉरेस्टाचे ताका एप्रुवल मेळपाक जाय. ताज्या भायर ताज्या आनीक दोन कंडिशन्स आसात, ती तांच्यांनी फुलफील करपाक जाय. त्या शिवाय तांकां काम सुरू करपाक मेळना. विश्वजितान म्हाका मेल घातला तो आउट ऑफ स्टेशन आसा म्हणून, तो कोल्हापूर आसा म्हणून म्हाका ताजो मेल आसा. वायल्डलायफ बोर्डाचे सांगलेले DPR कॉपी आम्ही मागली ऑलरेडी. आम्ही लेटर केले DPR कॉपी आमकां दिवची म्हणून. तुका सांगता हेजे अपडेट जो आसा हांव सेपरेटली घेता आनी प्लस आमचो WRD मिनिस्टर हेजे सेपरेटली घेत आसा. एकूच बातमी देता म्हणजे एकूच म्हणजे आयचो विशय जाल्या उपरांत फक्त एकूच टेबल एजेंडाय आयच्या कॅबिनेटाक आयल्लो. हांव फक्त तो टेबल एजेंडा आयल्लो. आमचो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर इन थोडक्यात फक्त आयच्या टेबल एजेंडाचेर तुमकां ब्रीफ करतलो एकदम थोडक्यात. एक मेन अप्रुवल फॉर गोवा टॅक्सी एप फॉर डिजिटल लास्ट मायल कनेक्टिविटी सोल्युशन एक्रॉस द स्टेट. तुमकां खबर आसा ह्या विशयाचेर कितली चर्चा जाला आनी हांव एप बेस्ड टॅक्सी गोवा टॅक्सी एप म्हूण आमी हाडपाक प्रयत्न करताले. तुमी म्हणटाले केन्ना येता केन्ना येता. आतां फायनल इम्प्लिमेंटेशना खातीर हे ऑलरेडी कॅबिनेटीन आमी पास केल्ले आसा. मेन थोडक्यान म्हणजे दोनूच पॉयंट सांगता. मेन म्हणल्यार वॉट इज अप्रूव्ड इम्प्लिमेंटेशन ऑफ एग्रिगेटर टॅक्सी एप कॉल्ड एज गोवा टॅक्सी एप फॉर द ऑपरेशन ऑफ युनिफाईड प्लॅटफॉर्म इन द स्टेट ओन्ड बाय JEL पर्टिक्युलरली एट द टायम वेन न्यू मोपा एअरपोर्ट इज बिकमिंग ऑपरेशनल. हे झाले. दुसरे हातून इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूट एडवायजरी बॉडी विथ अप्रुवल ऑफ गव्हर्नमेंट हॅविंग रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेक होल्डर्स. हे इम्पॉर्टंट. रेजिस्टर्ड टॅक्सी युनियन ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन DOT आमचे डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ऑफ टुरिझम हू विल पिरियॉडिकली मीट अँड एडवाईज ऑन फंक्शनिंग ऑफ टॅक्सी ॲप सर्व्हिस सो एज टू प्रोव्हाइड एफिशियंट टॅक्सी सर्व्हिस अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ वेलफेअर मेजर्स फॉर टॅक्सी ऑपरेटर्स. आता सगळ्यांवर मुखेल असे असा आम्ही मोटर व्हेकल टॅक्स जो ॲक्ट आहात तो आम्ही अमेंड करतले टू ऑल्टर द टॅक्स स्ट्रक्चर. जे एपार येतात फुडले 2 वर्सां त्यांना खंयचे टॅक्स भरपा पडपाना. त्यांना आम्ही वेवर ऑफ टॅक्स दिता. सो वी आर गिविंग दॅम दीस कन्सेशन विच वी हॅड गिवन ड्युरींग द कोविड पिरियड. आता ते टॅक्सी एप जॉईन केले त्यांना फारी करपा ना. म्हणजे 2 टॅक्स स्ट्रक्चर कोण पण ते जे येणार त्यांना ते नॉर्मल फारी करचे पडतले. आणि 0 टॅक्स या टॅक्सी एपाचे जे कोण जॉईन जातात त्यांना आणि जे कोण फारी केले असा आणि जे जॉईन जाता सिन्स वी आर गिविंग दीस बेनिफिट फॉर 2 इयर्स 1 क्वार्टर बोलला तो रिफंड करतले आम्ही त्यांना. या 2 इयर्स आम्ही त्यांना हे कन्सेशन दिला. हे एकूच खातीर आम्ही केले असा. हे सरकारा जाय मोपा एअरपोर्ट आयले कारणान आणि दोन्ही एअरपोर्ट जेव्हा ऑपरेशनल असतले लोक भरपूर येतलो सगळ्या बिझनेस असतले त्यांनी काळजी घेऊची गरज ना. एपाचेर येल्या स्ट्रीम लायनिंग ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर टुरिस्ट एज वेल एज फॉर लोकल्स जातले. एपाचेर सगळे यूज करपाक लागतात त्यांना सोपेपण ट्रान्सपोर्टेशना बाबतीन अख्ख्या गोयात जातले. इतलेच ब्रीफ हांव तुमकां सांगपा म्हणल्यार बाबा कोटा डिसिजन कितले पटी हांवें सांगला तो आदेश कोर्टान दिल्लो TTAG कोर्टान गेल्ले म्हूण समजलो न्हू. सो आतां आमी गोवा टॅक्सी एप हाडला. ना एवरीथींग इज गोईंग टू बी ऑन एप. टॅक्स तांकां रोड टॅक्स प्लस रिन्युअल ते फारीक करपाक पडटा. या वॉट एवर टॅक्स इज एसोसिएटेड विथ ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ऑर माय डिपार्टमेंट.